खालापूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे होत आहेत अपघात, वाहनांचे होत आहे नुकसान आणि घडत आहेत मृत्यू. MSRTC सार्वजनिक बांधकाम खाते आणि नगर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण होत आहे संबंधित यंत्रणाची ढाल. सार्वजनिक बांधकाम खाते, MSRDC आणि जिल्ह्यातील नगर परिषदा तसेच पंचायती रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करत असल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक असताना आचारसंहितेचे कारण पुढे करत वेळ मारून देण्याचे काम या यंत्रणा करत आहेत. परंतु या रस्त्यातील खड्ड्यांमुळे जर वाहन चालकांचे आणि पादचाऱ्यांचे जीव जात असतील तर त्याला जबाबदार कोण? खोपोली पेण, खोपोली पाली, खोपोली कर्जत, खोपोली आडोशी, खोपोली खारपाडा या रस्त्यांच्या दुरावस्थेचे वर्णन तोच करू शकतो जो त्या रस्त्यावर प्रवास करतो, कारण त्याला जीव मुठीत ठेवावा लागतो. पाली फाटा हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कोकणाकडे जातानाचा महत्त्वाचा टप्पा आहे. तीच परिस्थिती खोपोलीकडून आणि पेण रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी आहे. असे असताना गेली कित्येक वर्षे त्या जंक्शनकडे होणारे दुर्लक्ष सर्व सरकारी यंत्रणेची उदासीनता दर्शविते. प्रवासी वाहतूक, जड मालवाहतूक, मल्टी एक्सेल वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत असल्याने त्या ठिकाणी पडलेले खड्डे आणि खचलेला रस्ता पाहिल्यावर एक सवाल निर्माण होतो की याकडे लक्ष देणारी यंत्रणा तरी कोणती? या मार्गावरून नेते आणि अधिकारी प्रवास करतात तेव्हा त्यांना या परिस्थितीत सुधारणा कराविषयी वाटत नसेल का? सहज समाचार करिता संतोष मोरे, खोपोली.